शिक्षणमूल्ये सह शिक्षिका ज्ञानमाता जूनियर कॉलेज। आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन आपण साजरा करत असतो। आज ज्ञानमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यामध्ये आमच्या ज्ञानमाता संकुलाचे मॅनेजर फादर आबा, शाळा व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य फादर जेम्स थोरात, त्याचप्रमाणे सर्व पर्यवेक्षक सहकारी शिक्षक यांच्यासमवेत आम्ही हा शिक्षक दिन साजरा केला। परंतु खंत अशी वाटते की आज 2 वर्षापासून जो कोरोना काळ चाललेला आहे त्यामुळे मुले आमच्या समोर नाही आहे आणि जी अध्यापनाची प्रक्रिया जी आहे ती काही व्यवस्थित होत नाही आणि शिक्षण प्रक्रिया ही पूर्णपणे जणू काही कोलमडलेली आहे। आणि शिवाय मोबाईलचा वापर होत असल्यामुळे किंवा ऑनलाईन जे काही अध्ययन अध्यापन चाललेलं आहे त्याचाही मुलांवर काही थोड्या प्रमाणात परिणाम होत आहे। शिवाय त्याच्यात काही अडचणी आहेत, काहींना मोबाईल नाही आहे, कोरोना काळामध्ये रोजगार नाही, मुलांच्या घरी मोबाईल नाही किंवा एका घरामध्ये 2-4 विद्यार्थी असतील तर घरात एकच मोबाईल असतो, त्यामुळे शिक्षण प्रक्रियेत आणखीनच अडथळे निर्माण होतात। मी प्रार्थना करते की ही कोरोना स्थिती जी आहे ती लवकरात लवकर मिटो आणि पूर्वीप्रमाणे सुरळीत जीवन पूर्ववत हो। शारदा प्रकाश नवले सह शिक्षिका ज्ञानमाता ज्युनियर कॉलेज। आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन आपण साजरा करत असतो। आज ज्ञानमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यामध्ये आमच्या ज्ञानमाता संकुलाचे मॅनेजर फादर आबा, शाळा व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य फादर जेम्स थोरात, त्याचप्रमाणे सर्व पर्यवेक्षक सहकारी शिक्षक यांच्यासमवेत आम्ही हा शिक्षक दिन साजरा केला। परंतु खंत अशी वाटते की आज 2 वर्षापासून जो कोरोना काळ चाललेला आहे त्यामुळे मुले आमच्या समोर नाही आहे आणि जी अध्यापनाची प्रक्रिया जी आहे ती काही व्यवस्थित होत नाही आणि शिक्षण प्रक्रिया ही पूर्णपणे जणू काही कोलमडलेली आहे। आणि शिवाय मोबाईलचा वापर होत असल्यामुळे किंवा ऑनलाईन जे काही अध्ययन अध्यापन चाललेलं आहे त्याचाही मुलांवर काही थोड्या प्रमाणात परिणाम होत आहे। शिवाय त्याच्यात काही अडचणी आहेत, काहींना मोबाईल नाही आहे, कोरोना काळामध्ये रोजगार नाही, मुलांच्या घरी मोबाईल नाही किंवा एका घरामध्ये 2-4 विद्यार्थी असतील तर घरात एकच मोबाईल असतो, त्यामुळे शिक्षण प्रक्रियेत आणखीनच अडथळे निर्माण होतात। मी प्रार्थना करते की ही कोरोना स्थिती जी आहे ती लवकरात लवकर मिटो आणि पूर्वीप्रमाणे सुरळीत जीवन पूर्ववत हो। शारदा प्रकाश नवले सह शिक्षिका ज्ञानमाता ज्युनियर कॉलेज। आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन आपण साजरा करत असतो। आज ज्ञानमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यामध्ये आमच्या ज्ञानमाता संकुलाचे मॅनेजर फादर आबा, शाळा व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य फादर जेम्स थोरात, त्याचप्रमाणे सर्व पर्यवेक्षक सहकारी शिक्षक यांच्यासमवेत आम्ही हा शिक्षक दिन साजरा केला। परंतु खंत अशी वाटते की आज 2 वर्षापासून जो कोरोना काळ चाललेला आहे त्यामुळे मुले आमच्या समोर नाही आहे आणि जी अध्यापनाची प्रक्रिया जी आहे ती काही व्यवस्थित होत नाही आणि शिक्षण प्रक्रिया ही पूर्णपणे जणू काही कोलमडलेली आहे। आणि शिवाय मोबाईलचा वापर होत असल्यामुळे किंवा ऑनलाईन जे काही अध्ययन अध्यापन चाललेलं आहे त्याचाही मुलांवर काही थोड्या प्रमाणात परिणाम होत आहे। शिवाय त्याच्यात काही अडचणी आहेत, काहींना मोबाईल नाही आहे, कोरोना काळामध्ये रोजगार नाही, मुलांच्या घरी मोबाईल नाही किंवा एका घरामध्ये 2-4 विद्यार्थी असतील तर घरात एकच मोबाईल असतो, त्यामुळे शिक्षण प्रक्रियेत आणखीनच
प्रार्थना करते की ही कोरोना स्थिती जी आहे ती लवकरात लवकर मिटो आणि पूर्वीप्रमाणे सुरळीत जीवन पूर्ववत हो. नमस्कार, मी फादर जेम्स थोरात, ज्ञानमाता विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा प्राचार्य आहे. मी 1 जून पासून ज्ञानमाता विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आलेलो आहे. यापूर्वी मी 5 वर्ष सेंट झेवियर्स हायस्कूल कोल्हापूर या ठिकाणी होतो. ज्ञानमाता विद्यालय किंवा सेंट झेवियर्स हे सोसायटी ऑफ जीझस येशू संघीय संस्थेच्या शिक्षण संस्था आहेत आणि त्या संस्थेद्वारेच आम्ही येथे कार्य करत आहोत. आमचं हे वर्ल्ड वाईड नेटवर्क आहे, जगभर प्रसिद्ध आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष करून आम्ही प्रसिद्ध आहोत. भारतामध्ये सुद्धा पहिल्यांदाच आमच्या संस्थेने शिक्षण संस्था सुरू केलेल्या आहेत. आपली प्रिंटिंग प्रेससुद्धा पहिलीच आमच्याच संस्थेची होती आणि आता पूर्ण भारतभर पूर्ण जगभर आम्ही या शिक्षण संस्थेद्वारे कार्यरत आहोत.